काय सांगाल, अनिल देशमुखांवरती पुन्हा एकदा गुन्हा दाखल होतो आहे आणि जळगावच्या प्रकरणामध्ये हे सगळे घडते असं सांगितलं जातं. नाही, अनिल देशमुखांवर जे गुन्हे दाखल होत आहे, पूर्वीपासून अनिल देशमुख हे जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी उभं राहणं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये आमदारकीसाठी उभे राहणार अशी चर्चा आहे. आता आपले जे विरोधक आहेत त्यांना संपवण्याचा हा मार्ग दिसतो राजकीय हेतूने, आणि त्यामुळे राजकीय हेतूने केलेले हे गुन्हे असतील किंवा दाखल केलेले असतील, अनिल देशमुख करणं गुन्हा देशमुख करणं काही कारणच नाही. म्हणजे अनिल देशमुख जर दबावाखाली काम करत असतील तर तो राजकीय माणूस आहे समजा, पण एखादा अधिकारी ज्यावेळेस दबावाखाली काम करतो तर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की आपण नियमानं काम केलं पाहिजे. त्याने नियमानेच काम करणं, कुणाचा कितीही दबाव आला तरी मी त्या दबावाला बळी पडणार नाही अशी शपथ IPS अधिकारी घेत असतात. मग त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी आपलं काम करायला पाहिजे होतं. जर अनिल देशमुखांनी दबाव आणला आणि त्यांनी काम केलं तर पहिला दोषी जो असतो तो ऐकणारा असतो, त्याने नियमबाह्य काम केलं अशी ती एकंदर पाहता तर राजकीय स्थिती जशी बदलते तसं चित्र बदलतं असं दिसतं आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई होते अनिल देशमुखांवर असं म्हणायचं तुम्हाला? नाही, सारं राजकारण चाललेलं आहे. आज गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलं की अनिल देशमुखांनी त्यांना असं सांगितलं की एकनाथ खडसेंच्या दबावामुळे मला हा गुन्हा दाखल करावा लागला, पोलीस अधीक्षकांवरती तसं हे करावं लागलं. मला अनिल देशमुखांनी सांगितलं की गिरीश महाजन मला असे छळत होते आणि गिरीश महाजनांनीच मला सांगितलं होतं की नाथाभाऊचं नाव घे तर योग्य होईल का. अनिल देशमुखांनी मोकळेपणे समोर येऊन मीडियासमोर सांगावं की हो मला नाथाभाऊने सांगितलं होतं म्हणजे मला मान्य करता येईल. कुणाचं नाव घेऊन नाथाभाऊचं नाव मध्ये आणण्याचं कारण म्हणजे गिरीश महाजनांचे माझे जे मधुर संबंध आहे त्या संबंधामुळे ते वारंवार माझं नाव कुठे ना कुठे घालण्याचा प्रयत्न करतात. अनिल देशमुखांनी सांगावं ना की नाथाभाऊंनी माझ्यावर दबाव आणला. रक्षाताई म्हणतात नाथाभाऊ आणि गिरीश भाऊंचं समेट घडवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत, त्या दृष्टीने अशा काही हालचाली सुरू आहेत का? रक्षाताईचं मत असू शकतं की एकत्र यावं वगैरे, पण ते अवघड दिसत आहे. या प्रवेशाच्या संदर्भामध्ये सुद्धा गिरीश भाऊ म्हटलं की तुम्ही संभ्रमावस्थेत आहात आणि दोघी बाजूला तुम्ही पाय ठेवण्याचा प्रयत्न करता. मी संभ्रमावस्थेत हे तर माहीतच आहे, कारण मी कन्फ्यूज आहे मी सांगितलंच, कारण भारतीय जनता पार्टीने गेले 5-6 महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेलं नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं. मी काही अडचणीमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्या अडचणी अजून आहेत, काही दूर झालेल्या नाहीत, पण मला तसं आश्वासन देण्यात आलेलं होतं. आता मला असं वाटतं की जर भाजपलाच त्याची गरज नाही आहे तर मग माझा मूळ पक्ष काय वाईट आहे? मी त्यांचा आमदार आहे, अजून 4 वर्ष मी आमदार राहणार आहे, त्यामुळे भाजपने जर मला हे नाही केलं तर मग माझा मूळ पक्ष बरा आहे ना. मी राष्ट्रवादीत जाईल म्हणजे मी गेले, राष्ट्रवादीचा सदस्य आज आहे, मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. दरम्यानच्या काळात काही भाजपने आपल्याशी काही संपर्क केला किंवा काही झालं किंवा आपलं मन वळवण्याचा प्रयत्न केला गेला असं काही आहे? नाही, काही लोकांनी माझ्याशी संपर्क केला, बघूया काय होतं पुढे. कोणी केला दिवसामध्ये संपर्क? ठीक आहे, काही लोकांनी सांगितलं. मला असं दिसतं की JP नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि JP नड्डांनी ते सांगायला हवं आहे, परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं JP नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये.